कल्याण पुलिस परिमंडल में विद्युत से संबंधित अपराध महात्मा फुले पुलिस स्टेशन में ही दर्ज किए जाते हैं और इस तरीके से इस पुलिस स्टेशन पर काम का अतिरिक्त बोझ पड़ता है। इसे लेकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक होनमाने ने मामला दर्ज होने के पहले मामले में महावितरण के बकाया भरने वाले तथा जुर्माना भरने वाले सभी ग्राहकों को राहत देते हुए महावितरण से ग्राहकों के आपसी समझौते कराए गए। आइए लेते इस पर अधिक जानकारी। महात्मा फुले पुलिस जे MSB चोरी प्रकरणातले वीज चोरी प्रकरणातले जे काही गुन्हे आहेत ते या ठिकाणी दाखल होतात पोलीस स्टेशनला। पूर्ण आमचं परिमंडळ 3 आहे, त्यामध्ये जे 8 पोलीस स्टेशन आहेत, 8 पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे पण कोणी डिफॉल्टर्स असतील, कोणी वीज चोरी केलेली असेल आणि ते संबंधितांनी पैसे भरलेले नसतील MSB कार्यालयाकडे, अशा प्रकरणामध्ये MSB कार्यालयाकडून आमच्या पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल केले जातात आणि ते गुन्हे संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जातात तपास करण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी। आजपर्यंत या पोलीस ठाण्याला जवळजवळ 2021 196 गुन्हे 2021 आणि 2022 आज तारखेपर्यंत 113 गुन्हे MSB दाखल झाले आहेत, आणखी 200 गुन्हे पेंडिंग आहेत आणि दररोज हे आम्ही 3, 4, 5 या संख्येमध्ये या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात। त्यामुळं MSB सुद्धा वेळ वाया जातो, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचा सुद्धा वेळ आणि मॅनपावर वेस्टेज होते, त्याचबरोबर हे संपूर्ण तपास करून पुन्हा कोर्टामध्ये या केसेसचा दोषारोपपत्र दाखल करणं आणि पुढील कारवाईसाठी सादर करणं, तर या गोष्टी जर टाळता आल्या तर मध्यम मार्ग म्हणून जे काही डिफॉल्टर्स आहेत त्यांना अगोदरच जर आपण बोलवलं आणि त्यांना जर का ते जर सूचना दिल्या की हे या यादीमध्ये तुमची नावं आहेत आणि तुमच्यावर असे असे गुन्हे दाखल होणार आहे, त्यापूर्वी तुम्ही जाऊन संबंधित कार्यालयाकडे आपण जाऊन तुमची जी काही रक्कम आहे ती जर भरल्यास तुमच्यावर होणारा हे कायदेशीर कारवाई वीज चोरी प्रकरणात ती तर ती टळून जाईल, आणि अशा प्रकारचं आम्ही आवाहन करण्यासाठी या ठिकाणी कार्यकारी अभियंता आहेत श्री राठोड साहेब MSB, त्यांनी आमच्याकडे 3 दिवसापूर्वी येऊन आम्हाला सांगितलं ना, त्यांच्याकडून आम्ही लिस्ट मागून घेतली, बोललो की आम्हाला लिस्ट द्या तुमची जे जे डिफॉल्टर्स आहेत अगोदर जे गुन्हे दाखल होण्यापूर्वी, त्यांना आम्ही संबंधितांना मग आमच्या ठाणे अंमलदाराकडे ती लिस्ट देऊन सर्व संबंधितांना फोन करून या ठिकाणी आज मीटिंग घेण्यात आली 11 वाजता। MSB अधिकारी यासोबत हजर होते, राठोड साहेब होते, गवळी साहेब होते, आम्ही स्वतः आणि बाकीचे जे काही परिमंडळामधनं आलेली जे लोक होते आणि त्यांनी स्वेच्छेने सांगितलं की आम्ही हे भरायला तयार आहे, जे काही आम्ही तडजोडीची रक्कम असेल किंवा आम्ही भरायला असेल, तर पुढील ज्या काही गोष्टी आहेत त्या टळतील असा आमची सर्वांना विनंती आहे। कोणार्क अपना शहर अपनी बातें।